सर्वात आधी तर तुम्ही खाली बघा किती खोल आहे ते. वजन फक्त आपल्याला लेफ्ट साईडला ठेवायचं आहे. काही ते एक छोटा पाण्याचा टाका आहे आणि कोणीतरी कॅम्प केलेला आहे. एवढं ते परत एक वस्तू लागली आपल्याला आणि हा आय थिंक वाडा वाटतोय. तर सुरुवातीलाच आपल्याला इथे लागते तो पहिले महिषासुरमर्दिनी देवीचं मंदिर आहे. मंदिर तसं तुटलं आहे पण जे गड संवर्धनला येतात त्यांनी इथे मंदिर उभं केलं आहे परत. तर जस्ट गुफा पार करून आलो आणि लगेच बाजूनीच लागल्यात त्या कातळात पूर्ण कोरलेल्या डोंगरात पूर्ण कोरलेल्या पायऱ्या लागल्यात. नमस्कार मित्र, मी आणखी स्वागत करून तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. आता वाजले सकाळचे 8 वाजले आणि आज आपण निघालोय मृगगड साईडला. तर जाता जातातच मी तुम्हाला इन्फॉर्मेशन देतो गडाविषयी. तर मृगगडला जाण्यासाठी रोहातून 50 किलोमीटर आणि पालीतून 23 किलोमीटर असं अंतर पडतं. जांभूळपाटा गावात पोहोचल्यानंतर तिथून पुढे 8 किलोमीटरवरती आहे बेलवीये गाव, जे आहे बेस्ट लोकेटेड गाव मृगगडमध्ये आणि तिथूनच ट्रेक चालू होतो. तर जांभूळपाडा गाव लागतो खोपोलीच्या 20 किलोमीटर आधी आणि पालीवरनं निघाल्यानंतर 23 किलोमीटर अंतरावर आहे. तिथून आतमध्ये जायचं आहे, सरळ रोड आहे इकडे, तो घेऊन जाणार आहे आपला मृगगडला. तब्बल 1.5 तासानंतर आम्ही रोहातनं येऊन पोचलो आहे आता जांभूळपाडा. जांभूळपाड्यावरनं आलो आहे, आतमध्ये बेलवी गाव आहे आणि बेलवी गावात आल्यानंतर इथे मंदिर आहे. तर मंदिराच्या बरोबर समोरनंच गडावर जायला रस्ता आहे. बाईक पार्किंग करायला तिथे जागा आहे. बाईक किंवा तुम्ही कार आणत असाल तर त्यासाठीसुद्धा जागा आहे. आता तिथे आम्ही गावात विचारलं तर त्यांनी सांगितलं की मंदिराच्या समोरनंच रोड गेला आहे, तिकडनंच वरती जर तर तुम्ही गडापर्यंत जाऊन पोचाल म्हणून चला ट्रेक चालू करूया. तर मंदिराच्या इथनं समोरनंच लगेच दिसतोय आपल्याला हा जो समोर किल्ला आहे तो मृगगड आहे. तर ॲक्च्युली सीन कसं आहे, जेव्हा आपण वरती येतो ना मंदिराच्याकडनं तेव्हा कुठेच काय आत्तापर्यंत आम्हाला बोर्ड नाही दिसलाय. फक्त इथे एक साईन दिसली, ती म्हणजे एक रिबिन बांधून ठेवले. आता आम्ही तर असंच अज्युम करतोय की इकडनंच रस्ता असणार आहे, जाऊन बघूया. किल्ला चढायला सुरुवात केली आणि इथे एक बोर्ड आहे मृगदुर्ग मृगगड ह्या साईडला आहे आणि तिथे आम्हाला एक छोटीशी गुफा दिसली प्रथमेश ज्या रोडला. तिथे आता जाऊन बघतो आम्ही पण काय आहे ॲक्च्युअल ते. तर ही गुफा आहे, तर ही गुफा आहे आतमध्ये आणि जायचा विचार करतोय. खाली वाकून जायला लागेल. गुहेत थोडासा आतमध्ये गेलो पण आतमध्ये एकदम घाण स्मेल यायला लागलाय आणि रिस्क नाही घेऊ शकत बिकॉज काय प्राणी बिणी असला वटवगळ वगैरे. म्हणून आता अर्ध्यातनंच, अर्धा पण नाही, जवळपास आम्ही इथपर्यंतच पुढे थोडा गेलो होतो. आता निघालो इथूनच पायवाटा एक वरती, तिकडनं वरती चाललो आहे. तर गुफेतनं वरती आलो आणि आता इथे रस्ता बंद, म्हणजेच चढायला काही सपोर्ट नाही इथे. तर बघूया जा
मित्रांनो दिसतं तेवढं सोपं नाही आहे, बिकॉज इथपर्यंत चढू शकता, इथून वरती येताना पूर्ण बॉडीवर जोर देऊन वरती चढावं लागतंय आणि पकडायला ग्रीप देखील कमी आहे. पावसाळ्यात तर खूपच मुश्किल, पावसाळ्यात तर अजून वाट लागेल. स्लिप होईल, शूजला ग्रीप आहे, शूजला ग्रीप, जोर द्या हातावर, जोर देऊन पण ग्रीप करायला तेव्हा तिथं पकडू शकतोस खाली खाली. हा हात देऊ तसाच टाकलो मी, टाकलं पाठी तसा डायरेक्ट, तिकडे पाठी टाकलं आधी का, हात देऊ. तर जस्ट आम्ही इथून आता चढून वरती आलो आहे आणि इथे आम्हाला एक ह्या साईडला एक रस्ता गेला आहे वरती, इथून झेंडा वगैरे दिसतो आहे, भगवा झेंडा, आणि एक ह्या साईडून पण आहे, पण इकडनं चढायला जरा रिस्क आहे. त्यामुळे आता विचार करतो की पहिले ही साईड पूर्ण फिरून घेऊया, त्या साईडला आपल्याला भगवा दिसतो आहे आणि मग तिथून वरतून बघूया ह्या साईडला काय पॉईंट आहेत ते. वरती चढून आलो आहे आणि इथे आम्हाला प्रॉपर पायऱ्या दिसायला लागल्या आता वरती जायला, ह्या अशा पायऱ्यात इथपर्यंत, आणि हा जो रस्ता आहे तो गुफा लिहिले तो त्या गुफाकडे जातो म्हणजे, आणि ह्या खाली आहेत पायऱ्या पादुका. आता ती गुफा अशी आहे, तुम्ही खूप सारे रील्स बघितल्या असतील की एकदम रिस्की दिसतं आणि सुरुवातीला पायऱ्या दिसतात पण जोपर्यंत आपण तिथे जात नाही तोपर्यंत आपल्याला अनुभव येणार नाही, त्यामुळे जाऊया. पण खाली आधी पादुका आहेत त्या बघून जाऊया. तर मित्रांनो जागोजागी आहेत ना रिबीन बांधल्या होता म्हणजे रस्ता दाखवण्यासाठी गडावर जाण्यासाठी, तर त्या फॉलो करत गेलो आणि आम्ही दुसरीकडे निघालो ॲक्च्युअलमध्ये. म्हणजे हा जो ॲक्च्युअल रस्ता आहे तो हा आहे, चिमनी क्लाइम ही इथे आहे दोन डोंगरांच्या डोंगरांच्या मधून, दोन दगडांच्या, आणि आम्ही निघालो होतो अपोजिट साईडला. तर आता जेव्हा इथे आलो तेव्हा इथे पादुका दिसतात, पादुका लिहिलेलं आहे आणि ह्या वरती जिथे पादुका आहेत ह्या जर का तुम्ही बघत असाल तर ह्या दोन पादुका आहेत इथे, आणि इथूनच पुढे गुफासाठी रस्ता गेला आहे. तर मित्रांनो गुफा एक्सप्लोर करायचं आहे आणि मोबाईल घेऊन थोडं रिस्की वाटते, म्हणजे घेऊन तर जाणारच आहे तिथे, पण इंस्टाग्रामसाठी मी व्हिडिओ तर शूट करतच आहे, पण गोप्रो देखील आणला आहे त्यामुळे अजून एक चांगला तुम्हाला व्ह्यूज भेटेल, अँगल भेटेल, त्यामुळे गोप्रोसुद्धा घालून जावं. तर निघालो आहे, आता जो पुढचा व्ह्यू असेल तुम्हाला तो सरळ गोप्रोतून असेल, मला माहिती आहे थोडी क्वालिटी डाऊन आहे पण त्याला आपण जरा कलर ग्रॅज्युएट करून वाढवूया आणि चला सुरुवात करूया. चला आता इथून खालून प्रथम खालून, सर्वात आधी तर तुम्ही खाली बघा किती खोल आहे ते, आणि ह्या आहेत पायऱ्या, वजन फक्त आपल्याला लेफ्ट साईडला ठेवायचं आहे, थोड्या पायऱ्या अजूनही शाबूत आहेत. हा इथला व्ह्यू किती मस्त व्ह्यू आहे सगळ्या दिवसा, ऍक्च्युअल थरार इथे तुम्ही इथे जरा पायऱ्या नाहीच आहेत त्यामुळे जरा रिस्कीच आहे. समोरचा पूर्ण व्ह्यू. तर मित्रांनो आलोय गुफेजवळ, हा आहे आतमध्ये ही गुफा आहे प्रॉपर, आणि हा आहे इथला समोरचा व्ह्यू. तुम्ही बघू शकताय सह्याद्रीची पर्वतरांग किती सुंदर दिसते इथून. आणि
आता इथे थोडा आम्ही आराम करणार आहोत, म्हणजे आराम म्हणजे थोडा खाऊन घेतो काहीतरी आणि मग बाकीचा गड फिरायला सुरू करणार आहोत. कारण आमचा आता जस्ट नाश्ता म्हणजे काही स्नॅक्स करून झाले, बिस्किट वगैरे आणलं तिथे खाऊन झालं आहे आणि या गुफेत बसलो आहे. तर इथून व्ह्यू एक नंबर आहे. तर आता हाच व्ह्यू बघता बघता या गडाचा जरा आपण इतिहास बघूया. तर गडावरचं ह्या गडाविषयी अजून काही एवढी ज्ञात माहिती तर नाही आहे, कारण का मी गुगलवर पण चेक केली. पण इथूनच खाली एक उंबरखिंड म्हणून आहे, ते शिवाजी महाराज आणि जनरल कार्तलब खान यांच्यात युद्ध झालं होतं आणि मराठ्यांनी ते युद्ध जिंकलं होतं. ह्याच फक्त गडाचा हा उंबरखिंडीचा इतिहास आम्हाला आत्तापर्यंत माहिती भेटले. तर आता गडावर बघण्यासारखं काय काय, तर पहिली तरी झाली गुफा, दुसरे पादुका, तिसरे दगडात कोरलेले ज्या पायऱ्या दिसतात आपल्याला ते, वरती एक मंदिर आहे देवीचं आणि पुढे जाऊन अजून बघूया काय बघायला भेटतं ते आपल्याला. आराम पण करून झाला आहे आणि आता निघालो आहे परत जायला. आता येताना काय वाटत नाही, जाताना थोडा रिस्क वाटते, बिकॉज आता वाटते समोर ते दिसतानाच दिसते काही जागा नाही पाय ठेवायला, येताना कसं आलो काय माहिती. चला बघूया जाऊन. तर जस्ट गुफा पार करून आलो आणि लगेच बाजूनीच लागल्यात त्या कातळात पूर्ण कोरलेल्या, डोंगरात पूर्ण कोरलेल्या पायऱ्या लागल्यात. चला वर चढूया आणि वर बाकीचा किल्ला आता एक्सप्लोर करूया, बिकॉज इथेच आम्हाला आता खूप वेळ लागलाय. तर मित्रांनो, व्हिडिओच्या सुरुवातीला जेव्हा आपण गड चालू केला तर तिथे होतो आणि तिथून आपण बोललेलो की आय थिंक त्या साईडला पण काहीतरी आहे. आपण पहिला राईट साईडला आलो, आता दिसतं की लेफ्ट साईडला जर का जायचा डिसिजन घेतला असता आपण तर तो पूर्ण चुकीचा असता, बिकॉज समोर दिसतंय तुम्हाला काहीच नाही आहे, पूर्ण चढायला पण काहीच नाही आहे. हार्डली तिथपर्यंत गेलो असतो आम्ही तिथून तर स्टॉप, कारण का वरती जाता येणार नाही, सपोर्ट नाही काहीच. त्यामुळे आम्ही हा इथपर्यंत यायचा डिसिजन चांगला घेतला आहे आणि आता पायऱ्या घेऊन थोडा वरती आलो आहे आणि इथे शिल्पात कोरलेली गणपतीची मूर्ती आहे, ती आता थोडी दिसत नाही आहे क्लिअर, पण ही गणपतीची मूर्ती आहे आणि इथूनच परत अजून वरती चढत जायचं आहे आपल्याला. ऑलमोस्ट आपण टॉपला आलो आहे आता, पण रस्ते इथले खूप भयानक आहेत, ते पावसाळ्यात तर खूपच रिस्की आहे. गडाच्या टॉपवरच आता आणि इथून तैलबेला समोर दिसतो आहे. हे जे आहे हा तैल बैल आहे आणि इथूनच सुधागड, सरसगड, तुंगगड हे किल्लेसुद्धा दिसतात. तर सुरुवातीलाच आपल्याला इथे लागते तो पहिले महिषासुरमर्दिनी देवीचं मंदिर आहे. मंदिर तसं तुटलं आहे पण जे गड संवर्धनला येतात त्यांनी इथे मंदिर उभं केलं आहे. परत आपण जाऊन दर्शन तर घेणारच आहोत. आपलं देखील एक मंदिरासारखंच काहीतरी दिसतंय पण काय ॲक्च्युअलमध्ये ही वास्तू आहे ती कळायला मार्ग नाही आहे. इथून थोडं पुढे वरती जाऊन बघूया अजून, बिकॉज अजून थोडा किल्ला बाकी आहे आपला. इथे देवीचं मंदिर क्रॉस करून आल्यानंतर ते परत एक वास्तू लागली आपल्याला आणि हा आय थिंक वाडा वाटतो आहे, पण ह्याला म्हणजे ज्या आम्ही व्हिडिओ बघितला त्यातसुद्धा हीच माहिती आहे की हा एक वाडा होता आणि हा आहे त्याला जाणारा एंट्री गेट आतमध्ये, पण हा एंट्री गेट आता बंद केलेला आहे. त्यामुळे ॲक्च्युअलमध्ये हा वाडा आहे की पाण्याची टाका आहे ते कळायला मार्ग नाही आहे. पण ज्या प्रकारचं बिल्ड दिसतं इथे आणि खाली पण प्रॉपर दगडं लावून त्यांनी काम केलं आहे त्यामुळे तर वाडाच वाटते. आणि बहुतेक तर असे अवशेष आहेत किल्ल्यावर जे पडक्या वस्तीत आहेत, म्हणजे समोर तुम्ही बघू शकताय हे इकडे पूर्ण गडावर असे पडके अवशेष भरपूर आहेत. दुसरी गोष्ट इथे त्याच त्यालाच लागून एक छोटा पाण्याचा टाकासुद्धा आहे, खूप छोटा टाका आहे पण आहे. आता इथून थोडा अजून वरती थोडा गड राहिला आहे, मग आपला गड पूर्ण होणार आहे
आय थिंक हा शेवटचा पॉईंट असावा गडाचा, आणि तिकडे चाललोय आम्ही. येणाऱ्या 10 वर्षानंतर तू गड किल्ल्यांकडे काय दृष्टिकोनी बघतोयस, त्या दृष्टिकोनाने आज आपण फिरतोय ते बरोबर आहे की चुकीचं आहे? बरोबर आहे. 10 वर्षांनी कदाचित आपल्या सरकारचा, महाराष्ट्र सरकारने जर लक्ष दिलं नाही या गाड्यांवर तर इथं काहीच राहणार नाही. आणि मग आपण आपल्या पुढच्या पिढीला काय सांगणार याचा मोठा प्रश्न असतो. म्हणून आम्ही व्हिडिओज बनवतो, आठवणी होतो समोर की काय हे आम्ही दाखवू शकतो लोकांना, आमच्या एक्सपिरियन्सनुसार दाखवू शकतो इथं काय होतं काय, ते नंतर काहीच दिसणार नाही जर संवर्धन झालं नाही लवकरात लवकर या किल्ल्यांचं. तसं तर व्हिडिओज देखील खूप आहेत, नाही असं नाही, असं नाही की आम्ही पहिलेच आहोत या गाड्यावर येणारे, भरपूर जणांच्या व्हिडिओ आहेत. पण म्हणतात ना की आपण सर केलेलं गड आपल्याला माहिती असायला पाहिजे की आपण कोणता गड सर केला आहे, कधी बघितला आहे तो. आता काय भरोसा, इथून पुढे 10-15 वर्षांनी आपण गडावर येऊ शकू नाही येऊ शकत, आपली फिजिकल कंडिशन काय असेल आपल्यालाच माहिती नाही. आणि दुसरी गोष्ट अशी की हे गड जे आहेत ते अज्ञात आहेत लोकांना अजून. इनफॅक्ट आम्ही खाली गावाजवळ जरी विचारलं तरी मृगगड हा गड कुठे आहे त्यांना माहितीच नव्हतं. त्यामुळे असे गड फिरणं खूप महत्त्वाचं आहे. आता वरती आल्यानंतर परत इथे पडलेल्या अवस्थेतले वास्तू बघायला भेटल्या आहेत. इथे पण हा इथे एक छोटा पाण्याचा टाका आहे आणि कोणीतरी कॅम्प केलेलं आहे येऊन गडावर, बिकॉज इथे चूल वगैरे पेटवलेली आहे त्यामुळे कॅम्पिंग पण लोक इथे येऊन करतात. आता अजून थोडा 1-5 मिनिटं आपण पुढे जाऊन बघूया आणि गड उतरायला सुरुवात करूया, बिकॉज ऑलमोस्ट 12 वाजले असतील, 11:30 वाजलेत. 12 वाजेपर्यंत आम्ही खाली उतरायला सुरुवात करणार आहोत, बिकॉज आता ऊन खूप होत चाललं आहे. मित्रांनो, फिरता फिरता आपण गडाच्या शेवटच्या पॉईंटवर आलो आहे आणि इथे आल्यावर सुद्धा आपल्याला बघायला भेटतात तर 2 पाण्याचे टाके आहेत इथे. या 2 पाण्याचे टाके आहेत इथे आणि शेवटीला आपला ध्वज आहे, भगवा ध्वज आहे. आलो आहे आपण गडाच्या शेवटच्या टोकावर, लास्ट पॉईंट आपला कुठे झेंड्याजवळ काही इथं ना. आणि लास्ट पॉईंट गडाचा पूर्ण आपला आपला हे मंदिर आणि इथूनच आपल्याला हा गाव दिसतोय. आता हा जो गाव दिसतोय तुम्हाला, इथे इथूनच आपण सुरुवात केलेली, इथे आपली बाईक लावलेली आहे ह्या ह्या देव दुकानाजवळ, मंदिराच्या बाजूचं दुकान आहे तिथे आपण गाडी लावली आणि इथूनच ह्या मंदिरात इथूनच ट्रेक करत 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 आपण इथपर्यंत येऊन पोचलो आहे. तर आता आपण पूर्ण गड फिरून झाला आहे, बाकी ब्लॉकचा शेवट हा आपण खाली जाऊन काढणार आहोत. आता उतरायला चालू करतो आहे गड, बिकॉज आपल्याला ऑलमोस्ट सगळाच गड फिरून झाला आहे, तर खाली जाऊन तुम्हाला भेटतो मी. तर मित्रांनो, हा जो दिसतो आहे आता, जसं मी इथनं वरनं आलो पायऱ्या लिहिल्या तिकडे आणि इथून हा आहे तो चिमणी पॉईंट आहे ॲक्च्युलीमध्ये. आम्ही आलेलो तो ऑपोजिट साईडचा होतो ह्या डोंगराच्या पलीकडनं आणि ही तुम्ही बघू शकता ही गॅप किती छोटी आहे, ऑलमोस्ट 1 फुटाचीच आहे आणि इथून जायचं आहे आता आपल्याला. मित्रांनो, 12:15 आणि हार्डली आम्ही 1/4 ते 1 तासामध्ये खाली उतरलो आहे आणि घरी निघतो आहे आता. होपसो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये.